पूर्व विदर्भामधल्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मात्र यंदा पावसानं दगा दिलाय, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रब्बीचं नियोजन बिघडलंय. आगामी काळात जनावरांसाठीचा चारा आणि पाण्याचं गंभीर संकट उभं ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख असली तरी यंदा पावसानं दगा दिल्यामुळे खरीपाबरोबरच रब्बीलाही त्याचा फटका बसलाय. उन्हाळ्यात जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागलाय. उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही, खावाले सुद्धा घनाढोरालाही, आणि पावसाळा म्हणजे दोनदा फक्त आला आणि आता बस पावसाचं काही नाही, हंगामी रब्बी होणार नाही. राज्यभर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामं झाली असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय, मात्र गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अगदी उलट आहे. जलसंसद नरेंद्रचे आमच्या गावामध्ये एकही कामं झालेली नाही अजूनपर्यंत. या गावामध्ये पाण्याची इतकी दुष्काळी भासणार आहे आणि आता पण दुष्काळी आहे, कारण की आताच बाय या लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही, बोरवेल बरोबर चालत नाही, धरणाढोरांना पाणी मिळत नाही आहे, आणि अशा परिस्थितीत समोर लोकांनी पाणी कुठला प्यावं, धनढोर कसं पालावं, आणि चाऱ्याची पण दुष्काळ पडणार आहे, लोकांना खाण्याची पण दुष्काळ पडणार आहे. यामुळे प्रशासनानं या गावाकडे विशेष लक्ष देऊन पाण्याची आणि धनाढोराच्या चाऱ्यांची आणि लोकांची खाण्यापिण्याची अडचण आहे ते दूर करावी. शासनाच्या वतीने जलसंधारण आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या फक्त बॅनर पोस्टर पुरताच दिसतात, प्रत्यक्ष त्यांची अंमलबजावणी होताना कुठेच दिसत नाही. शासनाच्या वतीने जलसंधारणचे कार्यक्रम बोलले जाते, परंतु तुम्ही तालुक्यात बघाल तर पाहिजे तेवढ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवलं गेलं नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 8 मोठे जलाशय असून त्यामध्ये सध्या केवळ 30% पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे आगामी काळात रब्बीला पाणी देता येणार नसल्याची कबुली पालकमंत्र्यांनी दिली आहे. पाणी टंचाईच्या संदर्भात यावर्षी मालगुजारी तलाव पूर्णपणे भरले नव्हते. साधारणतः सुरुवातीची परिस्थिती फारच बिकट होती. आजच्या घडीला 30% पाणी तलावांमध्ये आहे, परंतु मला वाटते हा यावर्षी आता खरीपचा पीक झालेला आहे. रब्बीच्या पिकासाठी पिण्याचं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. रब्बीच्या पिकासाठी साधारणतः जो सेकंड क्रॉपसाठी आपण पाणी द्यायचो तो पाणी देण्याच्या संदर्भातली बैठक उद्या परत आम्ही घेत आहोत, परंतु पूर्ण तो पाणी देता येणं शक्य नाही यावर्षी. निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्व विदर्भातील या धानाच्या कोठाराला ग्रहण लागलंय. दरवर्षी पावसाचं प्रमाण घटू लागलं असून त्याचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. गेल्या वर्षी पूर्व विदर्भातील या दोन जिल्ह्यात तब्बल 1,78,000 हेक्टरवर खरीप धानाची पेरणी झाली होती, मात्र यंदा 1,43,000 हेक्टरवर पेरणी झालीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजनेला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया.